बघा खूप अग्रेसिव्ह आहे, इथं पण जागा नाही बघा. अविहिरीतील साप वाचवण्याचा प्रयत्न करतोय, आपले खूप प्रयत्न फेल गेलेले आहे. आप्पा तर बघूया आपण ज्यांच्याकडे साप रेस्क्यू साठी आलेलो आहे, बघू कुठं साप आहे, कुठं आहे गेम तिकडे ना. तर बघा आपण सुरुवातीला ज्यांच्याकडे आलो त्यांचा परिचय देऊ, नंतर रेस्क्यूला सुरुवात करू. काय नाव आपलं दादा? रामभाऊ किशन भालेराव. रामभाऊ गाव किशन भालेराव गाव किसगाव. बघा माळ्याची वस्ती आहे आणि विहीर आहे. तर चला आपण बघू विहिरीमध्ये साप कुठे आहे तो. तर बघा आपण विहिरीच्या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो बघा दुपारचं खूप असं ऊन आहे आणि बघा तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं हा साप झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. हे बघा इथं साप बसलेला आहे. तर चला आपण खूप असं प्रयत्न करू वाचवण्याचा प्रयत्न करू, कारण विहीर बघा खूप मोठी विहीर आहे. तर मित्रांनो बघा आपल्याकडं हा ताराचा आकडा आहे, आपण पाण्यामध्ये टाकलं तर साप इथे हलगतपणे बसला जातो, त्याला कोणतीही इजा होत नाही. तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपण साप कशा पद्धतीने काढतो त्याला म्हणजे बास ना तो दुपार. नाही ना मोठा ट्रॅक्टर पाठवून द्या तो, ते रोटरीत मारायचं आलं तो. इकडं मधुच झालं का? अरे मधुच झालं का तिथं लगेच जर पाडायचं ते झालं का लगेच येतो मी तिथे. हां पैसे राहील ते नागरिक वावरायचे पैसे कसे निघतील. सारखं वाटलं बा, पण मग ते राहिलं आता हे राहिलं तर राहील बर का तसं जर राजकोण राहिलं. खूप मेहनत घ्यावी लागली, खूप वेळ लागला. आपण बघा या नागाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. हो पण चिमटा दे चिमटा दे चिमटा दे धरा तुमचा. बघा योग्य प्रकारे रेस्क्यू केलेला आहे. नाही तर बघू तिसऱ्यांदा येतो का.
तिसऱ्यांदा आलेला आहे. आपण त्याला आता जाऊन देणारच नाही. ओ माय गॉड, हे बघा. तर मित्रांनो बघा, आपण जो साप वाचवलेला आहे इंडियन कोब्रा भारती येणार. बघा खूप अग्रेसिव्ह आहे, इथं पण जागा नाही. बघा तरी पण आपण सापाला वाचवण्यासाठी खूप मेहनत, खूप काळजी घेऊन, खूप रिस्क घेऊन हे काम करत आहे. तर मित्रांनो बघा, या सापाबद्दल आपण अगोदर माहिती दिलेलीच आहे. बघा इथं वर चढायला जागा नाही आणि पूर्णपणे अडचणीचा भाग असल्याने बघा आपण वर न काढता आतमध्येच भरणीमध्ये टाकत आहे. तर मित्रांनो बघा, या सापाला आपण खूप अशी मेहनत, काळजी आणि सुरक्षितता बाळगून हा साप योग्य प्रकारे विहिरीतून वाचवलेला आहे. तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. बघा याला काय वाजलं, आपण आवडवे निसर्गामध्ये रिलीज करणार आहे. माझी मेहनत कशी वाटली, साप वाचवण्याचे प्रयत्न कसे वाटले आणि बघा या आकड्याने काढण्याची पद्धत कशी आहे मला कमेंट करून नक्की सांगा. या सापाला आपण त्वरित जंगलामध्ये रिलीज करणार आहे. चला घ्या वर. धन्यवाद. बघा काही वेळापूर्वी आपण विहिरीतून वाचवलेला कोबरा, इंडियन नाग, भारतीय कोबरा. बघा खूप मोठा असं जंगल आहे. तर बघा आपण त्वरित या जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे. मित्रांनो बघा, साप वाचवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. बघा जा रे बाबा, जा 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 जा. हे बघा तो बघा योग्य पद्धतीने जंगलाच्या दिशेने गेलेला आहे. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. ओके.